बाबुळगाव तालुक्यातील कोपरा 2 पुनर्वसन येथे मागील 20 वर्षापासून सुविधांचा अभाव असल्याने येथील ग्रामस्थांनी दिनांक 13 डिसेंबर रोजी बाबुळगाव तहसीलदार आनंद देऊळगावकर यांना निवेदन सादर केले. कोपरा पुनर्वसन 2 हे गाव बेमडा क्षेत्राखालील संपादित झालेले आहे. कोपरा 2 या गावाचे पुनर्वसन बाबुळगाव बसस्थानकाला लागून पेट्रोल पंपामागे झाले आहे. येथे राहण्याकरिता भूखंड देण्यात आलेले आहे. या गावात ग्रामपंचायत नसल्यामुळे तसेच ग्राम सचिव नसल्याने येथील नागरिक सुविधा पूर्ण बंद झाले आहे. माझं नाव कमला रंगारे. आम्ही सर्व तहसीलमध्ये आलो अशासाठी की आमच्या गावाच्या समस्या खूप बिकट आहेत. आमच्या गावामध्ये पाणी नाही, एक हातपंप सुद्धा नादुरुस्त आहे. पाण्याची खूप समस्या आहे आणि रस्ते दिवसा आमच्या गावात खूप रानडुकर येतात आणि एकही घरकुल किंवा सगळे लोक वंचित असल्यामुळे, त्रिशंकू गाव असल्यामुळे आमच्या गावात कोणी ग्रामसेवक येत नाही आणि कोणी कर्मचारी किंवा कोणी समजा फिरून पाहत नाही. आमची खूप समस्या बिकट असल्यामुळे आम्ही तहसीलदाराकडे आलो. तेव्हा तहसीलदाराने आम्हाला 15 दिवसाची मुदत सांगितली. त्याच्यानंतर आम्ही आता भुसनेर बसणार आहोत असं आमचा सर्व महिला पुरुषांचा सगळे इशारा. त्यामुळे येथील नागरिक सुविधा पूर्ण करण्यात याव्या, ग्रामपंचायतचा दर्जा देण्यात यावा, गावात रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात, प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यात यावी, पिण्याच्या पाण्याची गावात व्यवस्था करण्यात यावी, बंद असलेला वीज पुरवठा सुरू करण्यात यावा, तसेच नादुरुस्त हातपंप त्वरित दुरुस्त करण्यात यावा, रस्ते दुरुस्ती करण्यात यावी, विद्युत खांबांवर विद्युत दिवे बसविण्यात यावी, रस्ता दुरुस्तीचा निधी बेमडा पुनर्वसन कार्यालयात पडलेला असून ठेकेदार न मिळाल्याने येथील रस्त्यांची कामे खंडित पडलेली आहे. तरी यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा असे निवेदनातून नमूद करण्यात आले आहे. यावर निर्णय न झाल्यास कोपरा ग्रामस्थ तीव्र आंदोलन करतील असाही इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी ग्रामस्थ श्री कृष्णा रंगारी, गजानन कांबळे, श्यामराव गजभिये, प्रकाश मेश्राम, राजेंद्र टेके, राजू गोंडाने, कमला रंगारी, अनुसया कांबळे, सुलोचना मारबते, सुरुबाई लोणारे, पुष्पा शिंगाडे, शिल्पा मेश्राम, वीना रंगारी, अवात मेश्राम, दत्ता मारबते व आदी उपस्थित होते.